हॅडराव साहेब, तुमचा सगळा इतिहास खेळ आमच्याला माहिती आहे. तुमच्याच पावलावर पाऊल टाकून जर भगवान उखरकर चालत असेल आणि त्याचं तुम्ही कौतुक करत असाल, तुमच्या राजकारणाला तुम्हाला लगलाप, खेड तालुक्याची जनता परत तुम्हाला कधीही संधी देणार नाही हे लक्षात ठेवा. कारण चुकीच्या माणसाबरोबर चुकीच्या पद्धतीने साथ देण्याचं काम तुम्ही केलं, लोकांच्या अन्याय तुम्ही या निमित्तानं केला, संधी देण्याचं काम आज पुढच्या राजकीय जीवनामध्ये केलं. माठीसारख्या नावी समाजातला माणूस, देण्यासारख्या छोट्याशा गावामधला, त्याला आपण सभापती केलं, सुरेश शिंदेला आपण सभापती केलं, सुगंधाताई सारख्याला उपसभापती मार्केटिंग कमिटीचे केलं, विठ्ठल वनगरे सारख्या छोट्याशा गावातला त्याला उपसभापती केलं, दारूकृष्णा गावारींना केलं, दूध संघावर किटकऱ्यांना संधी दिली, छोट्या छोट्या गावातल्या लोकांना सुद्धा खेळ रोजगारामध्ये संधी देण्याचं काम आपण या निमित्तानं केलं. कदाचित काही वेळा तोटे झाले, पण कार्यकर्त्याच्या मागे ठामपणानं उभं राहायचं, त्या प्रकारची भूमिका आज त्यांच्या राजकीय जीवनामध्ये घेत आणि म्हणून त्यांना पूर्णपणानं स्वातंत्र्य दिलं आणि त्यांनी त्यांच्या सहकार्याबरोबर जी वर्तणूक ठेवली त्याचा आज त्यांना फार मोठा फायदा झाला. या माणसानं कधी कुणाला दुखवलं नाही, कुणाला वाकडं बोलले नाही आणि सगळ्यांना बरोबर घेऊन गेली 101 दिवस ते राहिले. खरं म्हणजे 101 दिवसाची त्यांना शिक्षा झाली असं म्हटलं तरी बघू शकणार, परंतु ती आनंदानं सुद्धा त्या सगळ्या मंडळींनी स्वीकारली. विशेष म्हणजे सभापती नानेनं आपल्या मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. एका आदिवासी कुटुंबातले असून सुद्धा त्यांनी जे धारिष्ट्य दाखवलं, त्यांच्या घरी लोक गेले, धंदाटी केली, ह्या कुणालाही बदल्या नाही आणि शेवटपर्यंत त्याचा उल्लेख आरुषींनी केला की आईसारखी माया आणि आईसारखी साथ दिली, अशा त्यांचंही मनापासून या ठिकाणी आरुषींनी केले. सगळी मंडळी एकजूट नाही, अमर भाऊला सुद्धा अनेक आरोप सगळ्यांनी एकत्रितपणे हा सगळा किल्ला लढवला, ते यशस्वी खऱ्या अर्थानं झालेले. मंडळी त्याचं हे सगळ्या CCTV पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल इतक्या चुकीच्या पद्धतीने त्या दिवशी हल्ला केला. ही सगळी मंडळी दारू पिली होती, हातात कोयते, काठ्या, रिव्हॉल्वर, ही काही खेड तालुक्याची संस्कृती नाही. अशा पद्धतीचं गलिच्छ आणि घाणेरडं राजकारण ज्या माणसानं केलं त्याला तालुका कधीही माफ करणार नाही. यांचं राजकारण संपलं म्हणून समजा, भविष्यात परत कधी ते राहतील. आपल्याला आणखीन एक गोष्ट सांगितली पाहिजे, त्यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या अल्पवयीन मुलीबरोबर अनैतिक संबंध ठेवलेले आहेत त्याची सगळी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे. पास्को अंतर्गत मी सुद्धा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे आणि त्याचबरोबर जेलमध्ये असताना माझ्याकडे काही लोकांनी लेखी ॲफिडेविट दिले की आमच्यासमोर त्यांनी सांगितलं की मी लहान मुलांच्या हस्ते दिलीप भोईतेचा काटा काढणार आहे, त्याच्यासुद्धा गुन्हा मी दाखल करणार आहे. अशा नालायक कपटी माणसाच्या मागे शिवसेनेसारखा नीतिमत्ता सांगणारा पक्ष उभा राहिला याचा मला खेद वाटतो. आज राज्यातले अनेक नेते मंडळी आली आणि ह्या अन्याचं काम आदरणीय पूजनीय आढळराव साहेबांनी केलं. आढळराव साहेब, तुमचा सगळा इतिहास खेळ तालुक्याला माहिती आहे. तुमच्याच पावलावर पाऊल टाकून जर भगवान उखरकर चालत असेल आणि त्याचं तुम्ही कौतुक करत असाल, तुमच्या राजकारणाला तुम्हाला लगलाप, तुम्ही आज राज्यातल्या शिवसेनेच्या लोकांना चुकीच्या पद्धतीने सांगितलं, आमच्यापर्यंत आणलं, आमच्यावर टीका करायला लावली, मी काय साधलं मला माहीत नाही. खेड तालुक्याची जनता परत तुम्हाला कधीही संधी देणार नाही हे लक्षात ठेवा. कारण चुकीच्या माणसाबरोबर चुकीच्या पद्धतीने साथ देण्याचं काम तुम्ही केलं, लोकांच्या अन्याय तुम्ही या निमित्तानं केला. आपण वयानं पदानं मोठे होता, त्याला भूमिका समजून घेतली असती, सगळ्यांना विश्वासात घेतलं असतं, राज्यामध्ये ज्या पद्धतीने महाआघाडीच्या सरकारचं कामकाज चालतं शिवसेनेच्या नेत्याला आम्ही हात वर करतो. कदाचित इथंसुद्धा चांगला विचार केला असता आज असे काहीच प्रकार आले असते. याच्यानंतर शिवसेनेच्या लोकांना संधी देण्याचं ठरलं होतं. तुम्ही या सगळ्या लोकांच्या मागे थांबतोक उभं राहून न्यायाची भूमिका घ्यायला पाहिजे होती, तुम्ही घेतली नाही. चुकीची भूमिका घेऊन या तालुक्यामध्ये वादाचे मुद्दे निर्माण करण्याचं काम यापूर्वीसुद्धा तुम्ही केलं, आजही तेच करता. कधी जरी पंचायत समितीची इमारत असेल, कुठं जरी उद्घाटनाचा विषय असेल, आमच्यावर टीका करण्याचा विषय, तेव्हा आपण दुसऱ्याकडे एक वोट करतो, चार वोट आपल्याकडे. एकदा खेड तालुक्याच्या जनतेला तुम्ही काय विकास केला ते एकदा सांगा. आपण काहीच विकास आत्तापर्यंत केला नाही आणि खेड तालुक्याच्या जनतेने मात्र पूर्णपणानं तुमच्या पाठीमध्ये उभं राहून तुम्हाला सहकार्य करण्याचं काम केलं. किंबहुना खेड तालुक्याच्या मुळात तुम्ही खासदार झालात आणि खेड तालुक्यामध्ये
भांडणं लावण्याशिवाय आणि खेड तालुका विकासापासून वंचित ठेवण्याशिवाय या खेड तालुक्याकरता तुम्ही दुसरे काही केलेलं नाही. आणि म्हणून आता खेड तालुक्याची जनतेला सगळं समजलेलं आहे की चुकीच्या माणसाची पाठराखण करण्याचं काम तुम्ही करता. ते तर चुकीचं वागलेच, पण तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर चुकीचं वागलात. आणि म्हणून आता तुम्हाला कसल्या प्रश्न माफ नाही. माझी सगळ्या जमलेल्या सर्व सदस्यांना विनंती राहणार दया. कदाचित तुम्हाला अनेक प्रकारची भीती दाखवण्याचा प्रयत्न करतील. कायदा त्यांना कळतो तेवढाच आम्हाला कळतो. तुम्ही त्याची चिंता करू नका. कुणाचंही पद जाणार नाही. कर्मधर्म संयोगानं राज्य सरकारनं निर्णय घेतला की 6 महिने तरी मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याच्या संदर्भात. त्यामुळं कदाचित आणखीन काही लोकांना आपल्याला या निमित्तानं संधी देता येईल. काळजी करू नका. पण ही की अशीच टिकवा. माझा यापूर्वीसुद्धा पंचायत समितीत कधी हस्तक्षेप नव्हता. उद्याही राहणार नाही. तुम्ही चांगलं विधायक काम करा. खेड तालुक्यातल्या जनतेला न्याय द्या. कर्मधर्म संयोगानं आज निर्मलाताई त्या ठिकाणी अध्यक्ष आहे. इकडं मदत वाढली की त्यांनाही वाढणार आहे. आणि खेड तालुक्यामध्ये अधिक माप विकासाचं माप आपल्याला पडणार आहे. या संधीचा फायदा घेऊन खेड तालुक्यातील गोर जर्म जनतेपर्यंत विकास पोचवा. छोटी छोटी मोठी मोठी कामाची पंचायत समिती सदस्य असतील ती पूर्ण करा. निर्मलाताईसुद्धा माझी विनंती राहणार आहे. या सगळ्यांचं योगदान हे व्हायला जाणार नाही. याच्याकरता यांची जी जी कामं आहेत ती सगळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मार्गी लागली पाहिजेत.